त्यांचं जे शेवटचं हत्या रुग्ण जिल्हा परिषद ही आपण सगळे काढून घ्यायचं आहे. माझी विनंती आहे जिल्हा परिषद घेऊन बघा हे डबे घेऊन कामावर कधी एवढी यांची परिस्थिती दिली एकच त्यांच्यावर संधी आहे. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अलिबाग रोहा मार्गाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार महेश दळवी यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात करण्यात आली. या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने त्यांनी शेकापवर चांगली तोंडसुख घेत जिल्हा परिषद हातातून गेली तर शेकाप नेत्यांना डब्बे घेऊन कामावर जावे लागेल अशी टीका त्यांनी यावेळी केली. लोकांना सगळं माहिती आहे तर साधी गोष्ट आहे अजित पाटील आमदार असताना या रस्त्याचं काम 7 कोटी 20 लाख आवश्यक झालं आहे. तुमचं जी सांगा खरं असेल तर मी तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये पण टाकायचं आहे सांगितलं. एकदा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं आता त्यांना मुदत वाढ पण दिलेली आहे. तुझं बघा ही वस्ती लोकांना खेळली पाहिजे ना. कोणत्याला कोण आहे तू बघा म्हणजे पंडित पाटील तू रस्त्याचं काय करत नाही यात आरोप कोणी करायचे काय करायचे असं काही लोक त्यांच्या मंडळी काही मीडिया वाल्यांना समोर ठेवले एकही भाषेत ते हे करतायत. मला त्यांना समज आहे की अजून तुम्ही खूप लहान आहात थोडस विचारायचं बोला. हा महेंद्र गाय अजूनही मी काय सोडले नाही सगळं पण मी विचारेन चांगला माणूस आहे कुठे काय बोलाय याचंही भान ठेवा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.